तेनालीराम तेनालीराम म्हणजे असाच एक बिरबलचा भाईबंद तसाच बुद्धिमान नि चतुर हजर जबाबी नि तल्लक सुद्धा तेनालीराम ही काही कल्पित व्यक्ती नाही आहे ती एक ऐतिहासिक आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी यज्ञात आनंद कुरव तुमचं यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते मुलांना आज आपण तेनाली रामाची गोष्ट जी आहे ती ऐकणार आहोत आणि आपल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे तेनालीरामचे चातुर्य पण त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा चला तर मग आपल्या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया एकदा तेनालीराम तीन महिन्यांची सुट्टी घेऊन बद्रीनाथच्या यात्रेला गेला तो जाताच मंत्री सेनापती आणि काही सरदारांचे संगनमत झाले मंत्रीने सम्राट कृष्णदेवरायांना सुचवले की राज्याच्या सीमेवर नेहमीच शत्रूंच्या आक्रमणाचा धोका असतो आपण अशी व्यवस्था केली पाहिजे की ज्यामुळे सीमेच्या आसपास राहणारी जनता ही निर्भय आणि सुखाने जगेल महाराजांना या गोष्टीत तथ्य वाटले त्यांनी लगेच आदेश दिला की बाबतीत एक योजना बनवण्यात यावी मंत्रिमंडळाने त्वरित योजना बनवली खर्चासहित पूर्ण तपशील महाराजांना प्रस्तुत केला महाराजांनीही त्याला अनुमती दिली मंडळाची मजाच झाली त्यांनी आपल्या परिवारातील सदस्यांनाच नाही तर दूर दूरच्या नातेवाईकांनाही चाकरीला म्हणजेच नोकरीवर ठेवले पैसा व्यर्थ खर्च होऊ लागला सम्राट मंत्र्यांना त्याविषयी विचारित तेव्हा मंत्री एकच उत्तर द्यायचे अन्नदाता पाहत रहा, ही योजना पूर्ण होताच विजयनगरच्या शत्रूला ह्या सीमा हिमालय पर्वतासारख्या भासतील होता होता दोन महिने असेच लोटले तिसऱ्या महिन्यात तेनालीराम यात्रेवरून आला विजयनगरची सीमा ओलांडताच त्याला सुगावा लागला की योजनेअंतर्गत मंत्री सेनापती पंडित तसेच अनेक दरबारीही आपापल्या स्वार्थ साधत होते सीमा सुरक्षेच्या नावाखाली अनेक वस्त्या जमीन दोस्त केल्या होत्या कित्येक शेतमळे उद्ध्वस्त केले होते अत्याचार आणि अराजकता माजलेली होती आणि सम्राटच्या जवळ कोणालाही जाऊ दिलं जात नव्हतं सीमा क्षेत्रातील जनतेची करुण कहाणी ऐकून तो चिंताग्रस्त झाला परंतु हे सर्व महाराजांना सांगणार कसे बराच विचार केल्यानंतर त्याला एक युक्ती सुचली तीन महिन्यांच्या रजेनंतर ज्या दिवशी तेनाली दरबारात हजर झाला तेव्हा राजा कृष्णदेवरायांनी हसून स्वागत केले मग म्हणाले तेनाली राम। तुझ्या अनुपस्थितीत आम्ही पुष्कळ मोठे कार्य केले आहे आम्ही विजयनगरच्या सर्व सीमा अभेद्य बनवल्या आहेत आता तेथील रहिवासी निर्भयतेने राहू शकतात खरे आहे महाराज तेनालीराम म्हणाला सीमा क्षेत्रात आपला जय जयकार होत आहे मंत्रीजींच्या या महत्वपूर्ण कार्याला माझ्या शुभेच्छा आहेत मंत्री तेनालीराम थोडा वेळ थांबून म्हणाला अन्नदाता शत्रूच्या आक्रमणापासून भयमुक्त होऊन सीमांत गाववाल्यांनी नाट्यमंडळ बनवले आहे आपण तर कलेचे पारखी आहात म्हणूनच आपल्या पहिल्या नाटकाचे उद्घाटन आपल्याच हस्ते व्हावे अशी त्यांची इच्छा आहे सम्राट कृष्णदेवराय प्रसन्न झाले त्यांनी लगेच याला याची स्वीकृती दिली आणि दुसऱ्याच दिवशी रंगशाळेत नाटक आयोजित केले गेले कृष्णदेवराय सहपरिवार उपस्थित झाले सर्व दरबारी तसेच राज्यात प्रतिष्ठित नागरिकांनाही आमंत्रित केले गेले नाटक वेळेवर चालू झाले पण ते नाटक कसले होते तर सीमांत रहिवाशांवर होणाऱ्या अत्यारा अत्याचारावरची जिवंत प्रतिमा होती मध्ये मध्ये विदूषक रंगमंचावर येई आणि सम्राट कृष्ण पाहून मोठ्या आवाजात म्हणे दया करा महाराज आम्हाला वाचवा शत्रूच्या आक्रमणापेक्षा अधिक आम्हाला आपल्या माणसांपासून सुरक्षा हवी आहे मंत्री सेनापती पंडित राज दरबारी नागरिक सर्वच हैराण झाले महाराजांचे डोळे रागाने लाल झाले होते त्यांनी तेनालीरामाला बोलावून विचारले हे सर्व काय आहे मला काही माहीत नाही महाराज तेनालीरामने भोळेपणाचा आव्हान म्हणाला तुम्ही ह्याच लोकांना विचारा ना महाराजांनी रंगशाळेतच विचारपूस केली तेव्हा खरी गोष्ट समोर आली की त्यात क्षणी बऱ्याचशा दरबारांना मिळणारी सवलत थांबवली गेली मंत्री सेनापती तसेच पंडितजींवर मोठे मोठे खटले भरले गेले आणि तेनालीरामची स्तुती करत सम्राट कृष्णदेवराय म्हणाले राजनीतीमध्ये तुझ्यासारखा चतुर कोणीच नाही तेनाली तू मारतोही आणि आवाजही होऊ देत नाहीस तर मित्रांनो ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे